आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी माधुरी ठाकूर घेऊन आली गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नीतीराज इंजिनियर्स, सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, पी एन गाडगिळ अँड सन्स, आंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर। पद्मावती चित्रपटाचे प्रदर्शन होऊच नये अशी मागणी घेऊन राजपूत समाजाचा मोर्चा। धुळ्यात महाराणा प्रताप चौकात भन्साळी यांच्या पुतळ्याचे दहन। जिल्ह्यात परतीच्या पावसाने परिस्थितीत बदल घडविला। भरपूर पावसामुळे धरणे आणि बंधाऱ्यांमध्ये पाणी, विहिरींची पातळी उंचावली, रब्बी क्षेत्रात वाढ। धुळ्यातील स्टेशन रोडवरील शिल्लक असलेली अतिक्रमणे सोमवारी सायंकाळी नेस्तनाबूत। पुनर्वसनाचे आश्वासन दिल्यानेच अतिक्रमितांचे सहकार्य। धुळे शहरातील गरुड मैदानावर बुधवारपासून 63 राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धांना सुरुवात होणार। मंगळवारी मल्लांच्या वजनाची घेण्यात आली नोंद। आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्यांविषयी सामान्य जनतेला आदर वाटला पाहिजे। हिलाल माळी यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात कीर्तनकारांचे मत। आता बातमीपत्र विस्ताराने। राजपूत समाजाच्या दृष्टीने महाराणी पद्मावती या आदर्श आहेत। चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक संजय भन्साळी यांनी महाराणी पद्मावती यांच्यावर चित्रपट निर्माण करताना त्यात पद्मावती यांचा अवमान केला आहे। इतिहासाची नको त्या पद्धतीने मोडतोड करून मांडणी करण्याचा प्रयत्न होत आहे। राजपूत समाज रूढी परंपरा पाळणार आहे, पण याच परंपरांना महाराणी पद्मावती छेद देत असल्याचे चित्रीकरण चित्रपटात आहे, त्यामुळे समाजासह महिलांचा देखील अपमान आहे। तेव्हा पद्मावती चित्रपटाचे प्रदर्शन होऊच नये अशी मागणी करीत राजपूत समाज संघटनेतर्फे धुळ्यात आंदोलन झाले। प्रतिकात्मक पुतळा दहन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघाला। चित्रपट दिग्दर्शक संजय भन्साळी यांनी महाराणी पद्मावती यांच्यावर चित्रपट काढला आहे। चित्रपटाचे प्रदर्शन पूर्व नियोजनानुसार 1 डिसेंबरला होणार होते। तत्पूर्वी चित्रपटाच्या प्रमोशनासाठी काही ऑडिओ व्हिडिओ क्लिप प्रसारित झाल्या, त्यानंतर सर्व बाजूने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। महाराणी पद्मावती या राजपूत समाजासाठी अस्मिता आहेत। रूढी परंपरा पाळणाऱ्या राजपूत समाजातील महाराणी पद्मावती यांनी कधीही जाहीरपणे नृत्य केलेले नाही, इतिहासात तशी नोंदही नाही, पण चित्रपटात महाराणी पद्मावती अर्थात नायिका दीपिका नृत्य करीत असल्याचे दाखवलेले आहे। ही बाब संतापजनक आहे। राजपूत समाजाच्या भावना या विषयावर तीव्र आहेत। शासनाने पद्मावती चित्रपटाचे प्रदर्शन होऊच नये असा निर्णय घ्यावा। धुळे शहरातील कुठल्याही चित्रपटगृहात या चित्रपटाचे प्रदर्शन झाले तर धुळे तालुका राजपूत समाज चित्रपटगृहावर जाऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल। चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी कुठल्याही प्रकारचे पोस्टर देखील शहरात लावले जाऊ नयेत अशी मागणी राजपूत समाज संघटनेने केली। धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकात महिला व पुरुष मोठ्या संख्येने एकत्र आले, संतप्त भावना व्यक्त करीत जमावाने चित्रपट निर्माता दिग्दर्शक भन्साळी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले, त्यानंतर घोषणाबाजी करीत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला। तेथे प्रशासनाला निवेदन देण्यात आले, चित्रपटाचे प्रदर्शन झालेच तर राजपूत समाजातील महिला तीव्र निदर्शने करतील याची नोंद घ्यावी, असे स्पष्टीकरण चंद्रकला सिसोदिया या महिलेने दिले। सती माता राणी पद्मिनीवर जो पिक्चर बनवला जातो आहे, पद्मिनी हा आमच्या पूर्ण समाजाचा हिंदू धर्माचा हा अपमान आहे। हा पिक्चर अति चुकीच्या पद्धतीने बनवला गेलेला आहे आणि आपण भन्साळींना परत परत निवेदन देऊन त्यांनी काहीच ॲक्शन घेतलेलं नाही आहे, म्हणून आम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे आणि कुठेतरी त्या भन्साळीला कळलं पाहिजे की इतिहासाबरोबर जर त्याने काही छेडछाड केली तर राजपूत स्त्रिया आणि हिंदू स्त्रिया ह्या चूप बसणार नाही, हिंदू संस्कृती ही चूप बसणार नाही। ज्या आधीच्या काळात जसं आम्ही तलवारी घेऊन बाहेर निघत होतो, आता परत जर आम्हाला इतिहास परत तसाच करावा लागला तरी चालेल, पण आम्ही हा पिक्चर रिलीज होऊ देणार नाही, म्हणजे होऊ देणार नाही, हा याच्यावर पूर्णपणे बंदी आणण्यासाठी आज आम्ही हा मोर्चा आणलेला आहे। दिग्दर्शक भन्साळी यांनी इतिहासाचा चिकित्सकपणे अभ्यास न करता इतिहास बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे। चुकीच्या पद्धतीने मांडणी करून तरुणांची दिशाभूल करण्यात येत आहे। प्रत्यक्षात राज्यकारभार सांभाळताना महाराणी पद्मावती यांनी आपल्या शौर्याचा परिचय दिला आहे, तशा नोंदी इतिहासात पण आहेत, पण खरी बाब समोर न आणता पैसे कमवण्यासाठी त्यात नाटकीय बदल करण्यात आले आहेत। ही बाब तीव्र आक्षेपार्ह आहे, त्यामुळे समाजाच्या भावना सर्वकडून तीव्रपणे उमटत आहेत। पद्मावती चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी साऱ्यांची भावना असल्याचे
सुनील जमादार यांनी सांगितले. आंदोलनात भीमसिंग राजपूत, उदयसिंग जमादार, सुनील जमादार, अंकुश देवरे, कौतिक राजपूत, अजय राजपूत, दरबारसिंग गिरासे, दिवानसिंग गिरासे यांच्यासह धुळे, दोंडाईच्या, नाणे, सिताने, बाबरे, निमगुळ, वेल्हाणे, हेद्रून, पुरमेपाडा, बेहेड या गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने जमा झाले होते. आणि हा कुठला भंसाली आला आणि तो आमचे आराध्य दैवत माता राणी सती पद्मावतीवर चित्रीकरण करतो हे आम्ही स्वप्नातही ही परिस्थिती आम्ही स्वप्नातही आमच्या आधीन करू शकत नाही. म्हणून आमची विनंती ही चेतावणी देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत की आम्हाला पद्मावती या सिनेमाच्या नावापासून तर तिथल्या शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण पिक्चरवर बंदी पाहिजे आणि ती बंदी कायम स्वरूपी हवी. आता याचा पुढचा पाऊल काय असेल तर इतिहासाची पुनरावृत्ती असेल. म्हणून आमची सिनेमागृह ज्यांचे आहेत त्या मालकांना आग्रहाची विनंती आहे की तुमच्यासाठी शेकडो नाही तर लाखो पिक्चर पुढे तयार होतील आणि ते तुम्ही दाखवू शकतात. पण आमची आराध्य दैवत जर आम्हाला चित्र प्रदर्शित या रूपाने पाहायला मिळाली तर याचे परिणाम अतिशय 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 भयानक होतील. जिल्ह्यात यंदा परतीच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावली, त्यामुळे अनेक धरणे बंधारे भरलीत. नाल्यांच्या खोलीकरण रुंदीकरणामुळे अनेक क्षेत्रातील विहिरींच्या पाण्याची पातळी उंचावली आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगामाचे क्षेत्र निर्धारित क्षेत्रापेक्षा 40,000 हेक्टरने वाढणार आहे. आजवर 1,20,000 हेक्टरच्या तुलनेत 50% क्षेत्रात रब्बी हंगामाची पेरणी झाली आहे. त्यात ज्वारी, गहू, मका, हरभरा या पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात गेल्या 2 वर्षापासून दुष्काळी स्थिती होती. शासनाने गेल्या वर्षी अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला होता. यंदा मृग नक्षत्रापासून पाऊस सुरू झाला, पण मृग नक्षत्रानंतर पावसाने दडी मारली. पिकांची गरज असताना पाऊस झाला नाही, त्यामुळे अनेकांनी दुबार पेरणी केली पण तीही वाया गेली. साहजिकच सर्व शेतकरी भयभीत झाले. अशा परिस्थितीत परतीच्या पावसाने मात्र दिलासादायक चित्र निर्माण केले. अनेक धरणे आणि बंधाऱ्यांमध्ये लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला. विहिरीच्या पाण्याची पातळी उंचावली. साहजिकच अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या क्षेत्रात वाढ करण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी सरासरी 81,000 हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची पेरणी होते, पण यंदा शेतकऱ्यांकडूनच मिळालेल्या माहितीनुसार कृषी विभागाने 1,20,000 हेक्टर क्षेत्रात रब्बीची पेरणी होईल असा आराखडा तयार केलेला आहे. रब्बी ज्वारी, गहू, मका, हरभरा या पिकांची पेरणी प्राधान्य क्रमांकाने होत आहे. आजवर 11,500 हेक्टर क्षेत्रात रब्बी ज्वारीची पेरणी झालेली आहे. 4,300 हेक्टर क्षेत्रात गव्हाची तर 17 हेक्टर क्षेत्रात मक्याची तसेच हरभऱ्याची 27,000 हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. येत्या काही दिवसात गारठ्यात वाढ होताच रब्बी पिकाच्या कामालाही वेग येईल. एकूणच क्षेत्रफळाच्या तुलनेत सरासरी 44,000 हेक्टरावर रब्बी पेरणी झाली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांनी दिली. धुळे जिल्ह्याचं रब्बी हंगामातील सरासरी पेरणीचं क्षेत्र हे साधारणतः 81,000 हेक्टर पर्यंत होते. या वर्षाचं थोडा बऱ्याच काही ठिकाणी काही महसूल मंडळांमध्ये चांगला पाऊस झाल्याच्या कारणानं हेच क्षेत्र साधारणतः 1,20,000 हेक्टरपर्यंत पेरणी होईल असं अपेक्षित आहे. आणि आज अखेरपर्यंत साधारणतः 25,600 हेक्टरपर्यंतची पेरणी आपली झालेली आहे. त्याचप्रमाणे मग इतरही पिकांची पेरणी झालेली आहे. असं जिल्ह्यात साधारणतः 44,000 हेक्टर क्षेत्राची पेरणी आज अखेरपर्यंत झालेली आहे. अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांतीनंतर. आंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, सर्वोत्तम आणि आरोग्यदायी दुधासाठी श्री नमो मिल्क सेंटर. नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊस मधील दुधाळ जनावरे. फार्म हाऊस वर दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेतली जाते. जनावरांना सेंद्रिय शेतीत उत्पादित चारा आणि ढेप दिले जाते. दूध मिळवल्यानंतर लगेचच कॅन सील बंद केला जातो. दुधात पाणी भेसळ होतच नाही. दुधाच्या शुद्धतेची हमी देते भाकरी समान येणारी साय. नैसर्गिक आणि शुद्ध दुधावर तयार होतात अनेक मल्ल. घरपोच दूध 1/2 आणि 1 लिटर या प्रमाणात मिळेल. तसेच आमच्याकडे मलई बर्फी, केशर बर्फी, पिस्ता बर्फी, अंजीर बर्फी, रसगुल्ले, बासुंदी, रसमलाई तसेच सर्व प्रकारची बंगाली मिठाई मिळेल. आमचा पत्ता: प्रोप्रायटर सतीश महादेव अंपळकर, गजेंद्र महादेव अंपळकर, श्री नमो मिल्क सेंटर, सुरतवाला बिल्डिंगजवळ राष्ट्रवादी काँग्रेस भवन शेजारी, धुळे. मोबाईल 78875 84977
98 347 93 223। धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स। इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये। सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात। एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोर, डबल डोर, 3-डोर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो। याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध। खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे। दूरध्वनी 241 0011। मॅडम 1 मिनिट। फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे। फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही। हे किलो द्या। 1 kg। फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे। फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है। नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे। फोन क्रमांक 025-62-240-623। नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। वैयक्तिक आणि सार्वजनिक आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वच्छगृहाचा वापर करणे गरजेचे झाले आहे। स्वच्छगृहाच्या वापरामुळे वातावरण चांगले राहते आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाहीत। ज्या ज्या गावांमध्ये स्वच्छगृहाचा प्रभावी वापर होतो त्या गावांचे आरोग्य चांगले राहिले आहे। शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहिल्यानंतर मनुष्य क्रियाशील होतो, त्याचा उपयोग स्वतःचा आणि समाजाचा विकास करण्यासाठी होतो, असे स्पष्टीकरण धुळे तालुक्यातील कुंडाणे वरखेडे येथे देण्यात आले। जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाचा नारा दिलेला आहे, तसेच प्रधान सेवक म्हणत ठिकठिकाणी कचरा संकलनाचाही संदेश दिला आहे। जगभरात शौचालयाचा वापर व्हावा म्हणून विशेष प्रयत्न होत आहे, त्यासाठी 19 नोव्हेंबर हा जागतिक शौचगृह वापर दिवस म्हणून सर्वत्र कार्यक्रम झाले। धुळे तालुक्यातील कुंडाणे वरखेडे येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने विशेष कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाला गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्राधिकरणाचे उपअभियंता VK सूर्यवंशी, शाखा अभियंता SV वाणी, सहाय्यक अभियंता SS धोत्रे, JS शेख, सतीश दलाल, संजय गांधी निराधार समितीचे तालुका अध्यक्ष कैलास पाटील, प्रदीप पवार, सागर पाटील उपस्थित होते। यावेळी अभियंता सूर्यवंशी यांनी सांगितले की आरोग्य चांगले राहण्याच्या प्रक्रियेत शौचगृहाचा वापर ही बाब महत्वाची ठरली आहे। आरोग्य चांगले असेल तर मिळकतीतील बहुसंख्य निधी त्यावर खर्च होतो, शिवाय आजारपणामुळे विकास कामे होत नाहीत, तेव्हा आरोग्य राखण्यासाठी शौचालयाची उभारणी आणि त्याचा वापर महत्वाचे आहे। ज्या गावांमध्ये शौचालयाचा प्रभावी वापर होतो त्या गावांमध्ये आरोग्याचे प्रश्न निकाली निघालेले आहेत, शिवाय गावांचा आर्थिक विकासही झाला आहे। त्यामुळे कुंडाणे येथील नागरिकांनी शौचगृहाचा प्रभावी वापर करावा, शासनाच्या योजनेचे बळ घेऊन घरोघरी शौचालय उभारावे, असे आव्हान कार्यक्रमातून करण्यात आले। धुळे शहरातील रेल्वे स्थानक रस्त्यावरील शिल्लक असलेली अतिक्रमणे सोमवारी सायंकाळी महापालिका प्रशासनाने काढली। महापालिकेतर्फे 222 रहिवासी आणि 22 व्यावसायिक अतिक्रमणे या रस्त्यावरील काढण्यात आली। पुनर्वसनासाठी त्यातील 90 जणांनी महापालिकेकडे अर्ज केले आहेत। ज्यांना घरकुल हवे आहे त्यांनी महापालिकेकडे अर्ज करावेत, असे आवाहन महापालिकेचे उपायुक्त रवींद्र जाधव यांनी केले। दरम्यान महापालिकेने पुनर्वसनाची हमी घेतल्याने अतिक्रमण निर्मूलनास आम्ही सहकार्य केले, असे स्पष्टीकरण संघर्ष समितीचे आनंद बागुल यांनी दिले। महापालिकेतर्फे धुळे शहरातील स्टेशन रोडवरील अतिक्रमण 26 ऑक्टोबरला काढण्यात आले।
त्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला माती आणि विटांचे ढिगारे जमले. साहजिकच हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. दरम्यानच्या काळात याच रस्त्यांवरील अतिक्रमितांपैकी 8 ते 10 अतिक्रमितांनी तेथेच ठाण मांडले होते, परंतु महापालिकेने सोमवारी सायंकाळी त्यांनाही हटविले. निवासी आणि व्यावसायिक अतिक्रमण हटविताना ध्वज उभारणीसाठी बांधलेले चबुतरे देखील महापालिकेने काढून घेतले. रस्ता आता वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. अतिक्रमितांच्या वेगवेगळ्या योजनेत पुनर्वसन होत आहे. स्टेशन रोडवरील 244 अतिक्रमणे हटवण्यात आली, त्यातील 222 निवासी अतिक्रमितांना घरकुले देण्यात येणार आहे. पण त्यासाठी त्यांनी विहित नमुन्यात अर्ज दाखल केले पाहिजेत. आजवर 90 जणांनी अर्ज दाखल केलेले आहेत. इतरांनाही घरकुल हवे असल्यास अर्ज करावे. त्यांनी अर्ज केले नाही तर त्यांना पुनर्वसनाची गरज नाही असं स्पष्ट होईल आणि कुठल्याही योजनेतून त्यांना घरकुल मिळू शकणार नाही असे स्पष्टीकरण उपायुक्त रवींद्र जाधव यांनी दिले. अतिक्रमण निर्मूलन होत असताना सहाय्यक आयुक्त अभिजित कदम, अभियंता कैलास शिंदे, अरुण ओगले, रत्नाकर माळी, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गांगुडे उपस्थित होते. मान्य न्यायालयाच्या निर्देशानुसार सुमारे 20 ते 25 दिवसापूर्वी महानगरपालिकेने स्टेशन रोडवरील सर्व अतिक्रमणं हटवण्यात आली होती. जवळपास 222 रहिवासी आणि 22 वाणिज्य अशा 244 अतिक्रमण त्यावेळेस काढली होती. त्यापैकी 90 अतिक्रमणधारकांना ज्यांनी आमच्याकडे अर्ज केले होते त्यांना यशवंत नगर येथील घरकुल योजनेमध्ये घरांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बाकीच्या अर्जांची छाननी चालू आहे. अजूनही ज्या नागरिकांनी अर्ज केले नसतील त्यांचे आपण अर्ज घेऊन त्यांची व्यवस्था करणार आहोत. तथापि अतिक्रमण काढल्यापासून रस्ता गायब, तो रस्ता वाहतुकीसाठी खुला झालेला नाही आणि जो रस्ता वहिवाटीसाठी खुला करायचा आहे त्या रस्त्यावरील धूळ काढून तिथं पाणी मारून तो रस्ता चालू करण्याबाबत महानगरपालिकेनं कारवाई केलेली आहे. अतिक्रमितांचे योग्य त्या पद्धतीने पुनर्वसन करून देण्याचे आश्वासन महापालिकेने दिले होते, त्यामुळे आम्ही अतिक्रमण निर्मूलनात सहकार्य केले. महापालिकेकडून कारवाई होण्यापूर्वी अतिक्रमितांनी शांतपणे अतिक्रमित जागेतून पाय मागे घेतला. महापालिकेने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशी मागणी संघर्ष समितीचे आनंद बागुल यांनी दिली. जे अतिक्रमणधारक आहेत, जे लाभार्थी आहेत, जे नियमाला बसणारे मत आहेत, त्यांना सुरुवातीला 93 लोकांना घरकुल योजनेचा लाभ देणार असं त्यांनी आज जाहीर केलं आणि काही लोकांना 4 वगैरे देऊन आज आम्ही तिकडे मोहाडी आणि यशवंत नगर येथे पाठवणार आहोत. बाकी उरलेलं अतिक्रमण आज त्यांनी अत्यंत शांततेने काढलेलं आहे आणि रस्ता मोकळा करून आजपासून तो रस्ता सर्व धुळेकर जनतेसाठी आणि एसटी महामंडळाशी खुला होणार आहे. तर पुनर्वसन आम्ही 24 तारखेला महासभा घेतलेली आहे. त्या ठिकाणी आमचा प्रश्न मानतील नगर ठेव आणि आम्हाला कुठला तरी भूखंड देऊन आमची योग्य त्या ठिकाणी पुनर्वसन करतील. तापी खोऱ्यात आणि सातपुड्याच्या पायथ्याशी कोळी समाज नाही असा दावा काँग्रेसचे आमदार पद्माकर वळवी हे अयुसेपोटी करतात. DNA चाचणी करावी असे विधान करत आमदार वळवी यांनी कोळी समाजाचा अवमान केला आहे. खरे तर DNA करण्याची गरज कुणाची याचा विचार आमदार वळवी यांनी करावा असे आवाहन शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी धुळ्यात केले. शिवसेना उपनेते अनंत तरे खान्देशच्या दौऱ्यावर आले, त्यावेळी त्यांनी शहरातील संतोषी माता मंदिर चौकातील शासकीय विश्रामगृहावर प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. अलीकडेच काँग्रेसचे आमदार पद्माकर वळवी यांनी खान्देशातील टोकरे कोळी बनावट असल्याचा दावा केला. खान्देशात कोळी समाजाचे वास्तव्यच नाही, त्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीत घेऊन सवलती देऊ नये अशी प्रतिक्रिया आमदार वळवी यांनी दिली. त्यानंतर कोळी समाजाकडून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. टोकरे कोळी समाजाचे नेते आणि शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी धुळ्यातील विश्रामगृहावर काँग्रेसचे आमदार पद्माकर वळवी यांचा निषेध नोंदवला. टोकरे कोळीचे वास्तव्य खान्देशासह महाराष्ट्रात असल्याचे अनेक दाखले आहेत, तरीही आदिवासी आमदार विरोध करीत आहेत. DNA चाचणीची मागणी करणाऱ्या वळवी यांनी आत्मपरीक्षण करावी. DNA चाचणी करण्याची गरज आणि वेळ कुणाची आहे याचा प्रामाणिकपणे विचार करावा. आमदार वळवी यांनी माफी मागावी आणि अनुसूचित जमातीत टोकरे कोळीचा समावेश होण्यास विरोध करू नये, नाहीतर आदिवासी आमदारांना अन्य क्षेत्रात फिरू देणार नाही असा इशाराही तरे यांनी दिला. यावेळी तरे यांच्यासोबत नामदेव एळवे, प्रकाश पवार, नरेंद्र निकम, मधुकर रोकडे, शांताराम ठाकरे, विनायक कोळी, भास्कर कुंवर, योगेश कोळी, भावना कुंवर, भारती कुंवर, इंदुबाई सोनीस उपस्थित होते. कोण खरा आदिवासी, कोण खोटा आदिवासी हे ठरवायचा अधिकार मधुकर किचड त्यांच्या भावाला पण नाही. हे पद्माकर वळवी
कुठनं आलेत याचा शोध पहिला शासनाने घ्यायला पाहिजे. या राज्याचे माजी मंत्री बेताल वक्तव्य करतात, म्हणतात हे ठोकरे कोळी हा नाहीच आहेत, ही जातच नाही आहे, ते कुठे निघून गेलेले आहेत. पद्माकर वळवीन त्यांच्या बापाला विचारावं की ते कुठचे आहेत पहिल्यांदा. धुळे शहरातील गरुड मैदानावर 63वी राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धा बुधवारपासून सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी मंगळवारी सकाळपर्यंत 28 संघ दाखल झाले. बहुसंख्य संघ दाखल होणार असून सुमारे 700 मल्ल या स्पर्धेत सहभागी होतील. निरनिराळ्या वजन गटात ही स्पर्धा होत असल्याने मंगळवारी मल्लांच्या वजनांची नोंद घेण्यास सुरुवात झाली. बुधवारी स्पर्धेचे उद्घाटन होऊन सुरुवात होईल. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने शहरातील गरुड मैदानावर 63वी राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धा होत आहे. मैदानावर 22 ते 24 नोव्हेंबर या काळात वेगवेगळ्या वजन गटातील मल्ल परस्परांना भेटतील. राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेत वेगवेगळ्या भागातील मल्ल आपली कौशल्यपणाला लावतील. धुळे शहरात कुस्तीची मोठी परंपरा आहे, त्यामुळे शालेय कुस्तीपटूंबरोबरच वेगवेगळ्या व्यायामशाळेतील मल्लांनी या स्पर्धेतील कौशल्य पाहावीत आणि प्रेरणा घ्यावी असे आव्हान मंगळवारी करण्यात आले. स्पर्धेत 700 मल्ल आणि 100 पंच व्यवस्थापक असतील. या स्पर्धेसाठी 42 किलो, 46 किलो, 50 किलो, 54 किलो, 58 किलो, 63 किलो, 69 किलो, 76 किलो, 85 किलो, 91 किलो या वजन गटात बरोबरच खुली स्पर्धा देखील होईल. मुलींसाठी 38 किलो, 40 किलो, 43 किलो, 46 किलो, 48 किलो, 52 किलो, 56 किलो, 60 किलो आणि 65 ते 70 किलो वजन गटाबरोबर स्पर्धा होणार आहे. गरुड मैदानावर मंगळवारी दुपारी कुस्तीपटूंचे वजन घेण्यास सुरुवात झाली. अनेक मल्ल शहरात एकवटल्याने धुळ्यातील क्रीडा क्षेत्रात चैतन्य निर्माण झाले आहे. 63वी राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धा या ठिकाणी होते आहे. 17 वर्षाखालचा एक वयोगट आपल्या इथे संपन्न होतो आहे. 17 वर्षाखालच्या वयोगटामध्ये 3 वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला आहे फ्री स्टाईल, त्याच्यामध्ये 10 वेट कॅटेगरी आहे. दुसरा आहे ग्रीको रोमन, त्याच्यामध्ये परत 10 वेट कॅटेगरी आहे आणि मुलींच्या 10 वेट कॅटेगरी आहे. अशा 3 गटामध्ये एका राज्याची जी टीम येईल ती 30 लोकांची टीम येईल. आपल्या इथे आतापर्यंत 26 राज्यांचं कन्फर्मेशन झालेलं आहे आणि साधारणतः 700-750 खेळाडू आपल्या इथे येत आहे. कुस्ती हा धुळ्याचा प्राण आहे, तो जोपासला जावा यासाठी आयोजन समितीच्या वतीने आम्ही प्रयत्न करतो. अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांतीनंतर. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार LED टीव्ही जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बारसह, सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन, फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील, आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस, मायक्रोवेव्ह ओव्हन, गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी. ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर, व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत, दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूममध्ये. 196B ब्रह्मचैतन्य हाईट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे. चूल आणि मूल हेच स्त्रीचं विश्व. काय करायचंय शिकून, पुढे मुलंच वाढवायची आहेत ना. घरंदाज बायका नाटकात काम करत नसतात. असं बाहेर 4 चौघात मोर्चे काढत फिरणं शोभतं का. लग्नाचं वय झालंय, अजून किती शिकायचंय तुला. रात्री अपरात्री घराबाहेर पडायचं, कशाला पाहिजे ही नोकरी. सुगीला तरी वेळेवर घरी यायला शिका.
हे असले कपडे? जाऊ दे, मी काही बोलतच नाही ना। तुम्ही बदललात पण तुमची निवड मात्र तीच। पी एन गाडगिळ अँड सन्स 1832 पासून। पूना गाडगिळ आणि सन्स, बाफना हाऊस, पारा रोड, धुळे। फोन नंबर 229-121-229-122। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। धुळे शहरातील 80 फूट रुंद असलेल्या रस्त्यावरील तिरंगा चौकात कारवाई करीत पोलिसांनी 90,000 गुटखा हस्तगत केला। संबंधितांवर गुन्हा नोंदविताना हस्तगत करण्यात आलेला गुटखा अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे सोपविण्यात आला। राज्यात गुटखा विक्रीला बंदी असून धुळे शहरात गुटख्याची विक्री होत आहे। गुजरात आणि मध्य प्रदेशातून चोरट्या मार्गाने गुटखा आणून शहरात काही जण उखळ पांढरे करून घेत आहेत। धुळे शहरात गुटखा विक्रीला बंदी असूनही गुटखा विक्री होत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख विवेक पानसरे यांना मिळाली। त्यानंतर विशेष पोलीस पथक तयार करून पानसरे यांनी त्यांना कारवाई करण्यास सांगितले। पोलीस पथक नटराज चित्र मंदिराजवळील तिरंगा चौकात आल्यानंतर त्यांनी माहितीची पडताळणी केली तेव्हा एका संशयित ठिकाणावरून सुमारे 90,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे। संशयितांना ताब्यात घेतानाच जप्त केलेला गुटखा पंचनामा करून अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे सोपवण्यात आला आहे। अनेक अवैध व्यवसायामधून पैसे मिळवून तरुण गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय आहेत। या सर्व गुन्हेगारांना नजीकच्या काळात गजाआड केले जाईल असे पानसरे यांनी सांगितले। दोन ठिकाणी अवैध गुटख्याची जी विक्री होती त्याबाबतची कारवाई केली आहे। तिरंगा चौक आणि कसाबवाडी या ठिकाणच्या पांढऱ्या ब्रँडवरून अनुक्रमे 60,000 आणि 30,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे। त्या बाबतीत अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांना बोलून रिचार्ज त्यांच्या समक्ष पंचनामा करून मुद्देमाल त्यांच्या ताब्यात दिलेला आहे आणि अन्न व औषध प्रशासन यापुढील कारवाई करत आहे। सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींबाबत अनेकांना आत्मीयता असण्याचे दिवस राहिलेले नाहीत, परंतु शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामीण क्षेत्रात भजन कीर्तनासह इतर आध्यात्मिक कार्यक्रम होत आहेत ही बाब दिलासा देणारी आहे। सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना जनाधार मिळतानाच संस्कार आणि संस्कृती संवर्धित करावी अशी अपेक्षा समाधान महाराज भोजेकर यांनी व्यक्त केली। धुळे तालुक्यातील लामकाणी येथे कीर्तनाच्या वेळी समाधान महाराज भोजेकर यांनी भावना व्यक्त केल्या। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवले। शहरात मंगळवारी हिलाल माळी यांच्या वाढदिवस साजरा होत असला तरी ग्रामीण क्षेत्रात सोमवारीच ठिकठिकाणी कार्यक्रम झाले। धुळे तालुक्यातील निंबाळे येथे हिलाल माळी यांच्या वाढदिवसानिमित्त वासुदेव महाराज आर्वीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला। या ठिकाणी उपस्थित होऊन हिलाल माळी यांनी कीर्तनकारांचे आशीर्वाद घेतले तसेच उपस्थित जनतेला आशीर्वादही दिले। या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे गीतेश सूर्यवंशी, भैया पाटील, अतुल सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले। यावेळी हिलाल माळी यांच्या हस्ते केक कापण्यात आला। कार्यकर्त्यांना केक भरवत दीर्घायुष्य चिंतले। तुकोबारायांची भक्ती आहे आणि छत्रपती शिवरायांची शक्ती आहे महाराज, आणि जोपर्यंत भक्ती आणि शक्तीचा संगम जुळत नाही तोपर्यंत हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकत नाही। कारण तुकोबारायांचा आशीर्वाद होता कोणाला? कोणाला? छत्रपती शिवाजी राजांना। जर तुकोबारायांच्या कीर्तनात छत्रपतींनी यावं आणि छत्रपतींनी कीर्तन श्रवण करावं आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून महाराज कीर्तन श्रवण केल्यानंतर आणि त्यावेळेस किती परिवर्तन होत असेल माझ्या छत्रपती शिवाजी राजांवर हा विचार आपण केला पाहिजे महाराज। आणि धुळे तालुक्यातील लामकाणी येथे हिलाल माळी यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन आणि भागवत कथेचा कार्यक्रम झाला। रात्री 12:00 सुमारास कृष्ण जन्मोत्सव साजरा करीत भागवत कथेचा समारोप झाला। त्यानंतर हिलाल माळी यांच्या हस्ते केक कापण्यात येऊन तो भरवण्यात आला। तत्पूर्वी भागवत कथेची आरती करीत हिलाल माळी यांनी कीर्तनकारांचे आशीर्वाद घेतले तसेच उपस्थित नागरिकांना अभिवादनही केले। लामकाणी येथील कार्यक्रमात शांताराम पाटील, सुनील बैसाने, प्रफुल्ल पाटील, राजेंद्र पाटील, रावसाहेब गिरासे, रामकृष्ण महाराज, एकनाथ मिस्त्री, रूपचंद्र बुवा, दिलीप परदेशी, प्रकाश पाटील, मनोहर येवली, कल्याण पाटील उपस्थित होते। यावेळी कीर्तनकार समाधान महाराज भोजेकर म्हणाले की सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीबाबत सर्वसामान्यांना आदर वाटला पाहिजे, अलीकडे असे चित्र क्वचितच दिसते। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ठिकठिकाणी त्यांच्या हितचिंतकांकडून भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम घेण्यात आले ही बाब समाधानकारक असल्याचे भोजेकर यांनी सांगितले। त्यांचा तुमच्यावरती असणारा विश्वास, तुमच्या कर्तृत्वावरती नेतृत्वावरती असणारी त्यांची श्रद्धा आणि त्याचा हा परिपाक आहे।
आपणही वेळोवेळी त्यांना संकटामध्ये वेळोवेळी त्यांच्या कार्यासाठी त्यांच्या पाठीशी सदैव उभा राहिला. एखाद्याचा विश्वास संपादन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात राजकारणात राहून समाजकारण असेल आणि सगळ्यात महत्वाचं जर कोणतं कारण असेल तर ते आहे धर्मकारण. देश कार्यासाठी धर्म कार्यासाठी समाज कार्यासाठी जे आपलं देह झिजवतात अशांसाठी देवा उपेक्षो नको गुणवंता. जे ईश्वरी कार्य धर्म कार्य समाज कार्य करताय देवा अशा कर्तृत्वाची अशा नेतृत्वाची उपेक्षा करू नको. राजकारणापेक्षा समाजकारण करण्याची शिकवण शिवसेना प्रमुखांनी दिली आहे. सर्वसामान्य जनतेकडून जे प्रेम व्यक्त झाले त्याविषयी बोलताना माझ्याकडे शब्द नाहीत असे म्हणत हिलाल माळी यांनी संयोजकांचे आभार मानले. आपल्याकडे काही नसेल परंतु ह्या लोकांचं अनमोल असं प्रेम आहे. आजचा हा भव्य दिव्य कार्यक्रम लांबकणी गावात इतका मोठा कार्यक्रम आपल्या माध्यमातून या ठिकाणी होतोय खरं म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत. मी आभार मानायला किंवा कोणत्या शब्दाने आभार मानू नाही मानू शकत. भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री उत्तमराव पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या समाधीस्थळावर माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह माजी मंत्री पाटील यांच्या कुटुंबियांसह स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाची जडणघडण जनसंघापासून झाली आहे. स्वातंत्र्यानंतर जनसंघाचे काम सर्वदूर पोहोचवण्यासाठी खान्देशातील उत्तमराव पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. सार्वत्रिक निवडणुकीत जनसंघाचे दोन खासदार विजयी झालेले आहेत त्यात अटलबिहारी वाजपेयी आणि उत्तमराव पाटील यांचा समावेश होता. आयुष्याच्या शेवटपर्यंत उत्तमराव पाटील यांनी जनसंघ ते भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीसाठी विशेष प्रयत्न केले. धुळ्यात पांझरा किनारी त्यांच्या समाधीस्थळावर स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली त्यावेळी त्यांच्या कामाला उजाळा देण्यात आला. याप्रसंगी अंकित पाटील प्रदीप पाटील नरेंद्र सनेर नरेंद्र निकम महेश निळे व्ही वाय बहिरम प्रतिभा चौधरी रवी बेलपाठक बाळासाहेब सूर्यवंशी सुधाकर जाधव अविनाश सूर्यवंशी प्रकाश जाधव महादेव पगारे डॉक्टर महेश घुगरी दिलीप साळुंके उपस्थित होते. तापमान धुळे शहरासह जिल्ह्यात मंगळवारी कमाल तापमान 32.2 तर किमान तापमान 17.2 सेल्सिअस होते. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण सकाळी 81 तर दुपारी 48% होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते नीतीराज इंजिनियर्स, सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, पी एन गाडगिळ अँड सन्स, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर. पद्मावती चित्रपटाचे प्रदर्शन होऊच नये अशी मागणी घेऊन राजपूत समाजाचा मोर्चा. धुळ्यात महाराणा प्रताप चौकात भंसाली यांच्या पुतळ्याचे दहन. जिल्ह्यात परतीच्या पावसाने परिस्थितीत बदल घडविला. भरपूर पावसामुळे धरणे आणि बंधाऱ्यांमध्ये पाणी. विहिरींची पातळी उंचावली. रब्बी क्षेत्रात वाढ. धुळ्यातील स्टेशन रोडवरील शिल्लक असलेली अतिक्रमणे सोमवारी सायंकाळी नेस्तनाभूत. पुनर्वसनाचे आश्वासन दिल्यानेच अतिक्रमितांचे सहकार्य. धुळे शहरातील गरुड मैदानावर बुधवारपासून 63 राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धांना सुरुवात होणार. मंगळवारी मल्लांच्या वजनाची घेण्यात आली नोंद. आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्यांविषयी सामान्य जनतेला आदर वाटला पाहिजे. हिलाल माळी यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात कीर्तनकारांचे मत. आणि याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.